हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? मी अश्वल जुजुम आणि मी सुकेशनी पाटणकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सुकू अँड आशू. सो काय टॉपिक आहे आपला? आज तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलंच असेल. सो आज आपला लास्टची आम्ही जी व्हिडिओ बनवलेली सुरमई फ्राय, सो त्या व्हिडिओला आपल्याला चांगला प्रतिसाद भेटला. सो त्याचमुळे आम्ही विचार केला की ही सिरीज आपण थोडे बघूया, अजून आपल्याला कसा रिस्पॉन्स येतो या सिरीजचा. सो त्यासाठी आज आम्ही मम्मीच्या हातचं, आईच्या हातचं सुकं चिकन बनवायचं हे करतोय. सो बघूया आपली ही रेसिपी कशी बनते आणि मम्मीची डिश ही तुम्हाला पण समजेल. सो आमची ट्राय करू. फेवरेट आहे मम्मीचं चिकन, खूप मस्त असतं. हा, त्यामुळे आम्ही विचार केला तुमच्यासोबत पण शेअर करूया. चल ट्राय करूया. चला आपण सुरुवात करूया. पहिले मला जाऊन मार्केटला जाऊन चिकन घेऊन यायचं आहे. तर आम्ही सगळी तयारी करतो. चला बाय. सो आता मी जातोय चिकन आणायला आणि ही पण येतोय. चला दोघं जाऊन घेऊन येतो, मार्केटमधलं थोडंसं सामान आहे. सो आता आपण चिकन घ्यायला आलोय इथे नाक्यावर खाली, आणि मग आपल्याला जाऊन सगळं तयारी करायची आहे लवकर. चला जाऊया आता. दिली ऑर्डर. सो आता आपण चिकन धुवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून मिक्स करून घेते आहे मम्मी. मी करतो. तू करतोय? आणि आपण डायरेक्ट फोडणी घालणार आहे आणि सगळं रेडी केलं आहे आपण. मम्मी अजून काय काय लागेल आपल्याला? तर मग झालं आहे ना सगळं आणि आपलं वाटप तयार केलं आहे. चला आता मी मोकळा, माझी ड्युटी संपली. हा, कॅमेरा पकडायची ड्युटी, व्हिडिओ शूट करायचा आहे. तर आता मम्मी काय काय घेतलंयस? पहिले लसूण घेतली. पहिले काय टाकायचं आपल्याला? लसूण टाकायला, मसाला टाकला. पहिले लसूण टाकतो मम्मी आणि नंतर गरम मसाला, तेजपत्ता वगैरे सर्व, आणि ही शिकण्यासाठी आले. हिला स्पेशली मी बोलवलंय मम्मीच्या हस्ते शिकून घे. तर आता कांदा आपला बऱ्यापैकी लाल झालाय. मम्मी आता काय ऍड करते? तर मी टमाटर ऍड करते याच्यामध्ये. टमाटर ऍड करते मम्मी. टमाटर पण थोडा शिजला की मग आपण डायरेक्ट चिकन ऍड करणार ना मम्मी, की तो खडा मसाला चिकन हे करणार, चिकन तेलामध्ये शिजवून चांगलं होतं आणि मग ते खायला चांगलं लागतं. तर आता आपलं कांदा टमाटर बाकी सर्व शिजलंय. लसूण पण होती ना? सर्व शिजले आता. थोडं लाल झालं ना मग शिजलं. मग आता आपण चिकन ऍड करूया ना मम्मी, आम्ही धुवून आणि अद्रक लसूणची पेस्ट लावून आता याच्यामध्ये मी ते ऍड करते. चिकन वाफेवर शिजवून घेतो ज्याने नंतर चिकन कच्चं नाही राहत ना. लवकर शिजतो आणि पोटाला पण त्रास नाही. मी लगेच मागे येऊन उभे राहते. आता ह्याला किती वेळ ठेवावं लागेल? 15-1 मिनिट, 10-15 मिनिट ठेवावं लागेल. तेलामध्ये एकदम प्रॉपर शिजून येतं, नंतर मग आपल्याला जास्त वेळ ठेवायची जरूरत नाही. मसाले आणि काय होणार, चिकन लवकर शिजणार. मी बघते
शिकते मी शिकते मम्मी बघ बघ शिक तू आता दाखल दे त्याच्यावर हां तो आपल्यावर ते लवकर होईल 10 मिनिट तरी ठेवायचं मीडियम मीडियम गॅस मीडियम फ्लेम वर ठेवले 10 ते 15 मिनिट आता शिजेल ते नंतर मग आपण आपले मसाला वगैरे सर्व ऍड मसाले नंतर येतात ठीक आहे चलो चला तो परमन थोडा थांबूया चिकन शिजू तर आता चिकन बऱ्यापैकी आपलं शिजले आणि चिकनने असं पाणी पण सोडले आहे ना पाणी सुटतंय हां पाणी सुटलं पाणी सुटल्यामध्ये चिकन शिजतंय आणि आपण चिकन थोडी ग्रेव्हीज बनवणार आहोत मी आधी सुखा बोललेलो बट थोडी ग्रेव्हीज बनवायची आहे त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेतो हां हो ही कसली पावडर आहे धनिया पावडर आता ही लाल काश्मीरी पावडर ही काश्मीरी आहे की तिखट आहे नाही काश्मीरी मिरची पावडर काश्मीरी कलर कलर आणि ही हळद थोडी साखर मसाले टाकून घेतले आता थोडस मसाला मिक्स करूया सगळीकडे लागलं पाहिजे असं वाटपाचा मिक्स केलं की मग नंतर थोडंसं पाणी वगैरे ऍड करून मीठ मीठ टाकून शिजलं म्हणजे आपलं तर आपल्याला थोडी ग्रेव्ही शिजले ते मी वाटण टाकून घेते आणि आपल्याला ग्रेव्हीच करायची आहे सुखा नाही बनवत आहे कारण मी आधी सुखा बोललेलो बट विचार केला की ग्रेव्हीच बनवा तो आता मम्मी वाटप ॲड करते याच्यामध्ये एक आधा टमाटरचा कांदा आणि खोबऱ्याचा मसाला ॲड केला सुखा खोबरा सुखा खोबऱ्याचा मसाला लसूण वगैरे कांदा वगैरे आपलं वाटप कोथिंबीर आणि आत्ताच चिकन कलर काय घेतला अजून थोडा काश्मीरी मिक्स करूया अजून थोडा चांगला कलर येईल कोणतरी असं हे नावाला येतात ना मी शिकून बनवेन ग्रेव्ही बनवायची थोडं पाणी टाकते आणि मम्मी नेहमी गरम पाणीच ऍड करते त्याच्यामध्ये जेवणामध्ये गरम पाणी ऍड केलेलं चांगलं असं मम्मीने स्पेशल गरम पाणी बनवत आहे तेच ऍड करते मम्मी सो आता आपलं चिकन रेडी झालेलं आहे वाव आणि तू काय टाकते आता कोथमी थोडीशी वरून टेस्ट कुर्ती वा 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 चिकन रेडी मम्मीने आता मग भाकरी बनवायला घेतले चिकन भाकरी आता भाकरी बनवणार आपलं तव्यावर टाकायचं चिकन ऑलमोस्ट शिजलंच आहे ना आलं सो मस्त दिसतं एकदम माऊ मला सांग आईने तुझ्यासाठी आज काय बनवलं आईने मला बनवलं चिकन आणि वाव आणि तुला आवडतं ना मला आवडतं आणि माझी आई मला टेस्टी टेस्टी काय पण बनवत राहते रोज रोज हो आणि व्हिडिओ सोबत भेटूया नंतर बाय बाय वाव मस्त भाकरी आणि चिकन आज बेत आपलेला आहे मस्त भाकरी फुगले आहे वाव आणि ही तिसरी भाकरी
चला आता डिश रेडी करून दाखवूया ना। चलो मला तर एकदम भूकच लागली आता चिकन बघून। चल सो आता आपलं जेवण रेडी आणि जेवायला बसलोय आणि अश्वेत पप्पा सो चल स्टार्ट करून बघ कसं झालंय। संडेचा बेच चिकन भाकरी चला आपण पण आता जेवायला चालू करूया। चला आता आम्ही दोघं जेवायला बसलो। मस्त आहे ना। तो आता आम्ही माझ्या घरी आलोय आणि मस्त जेवण वगैरे आलो सगळे ओव्हर जेवले सगळे। हा मस्त चिकन झालं होतं एकदम आणि मला शिकायला पण भेटलं मम्मी सारखं चिकन। आणि आता वेळ आली आपली व्हिडिओ एंड करायची। सो तुम्हाला ही रेसिपीची व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण ट्राय करून बघा कशी बनते। सो चला मग आता व्हिडिओ एंड करूया। आणि तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आमचे अजून आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मग आपण अजून काही जे घरचा कंटेंट आहे ते तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला ते पण सांगा। गोष्टी पण आपण थोडा शेअर करू मग रेसिपीज वगैरे। सो चला एंड करूया आणि हा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करू नका। सो ही व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा सो भेटू पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या बाय।